oh <laughs> शेतकरी बंधूनं नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शेती म्हटली की आपल्याला काही दशकांपूर्वी शेतामध्ये बैलदोडी घेऊन नांगरणी आणि पेरणी करणारा तसंच आपल्या शेतामध्ये विविध पिकांचं उत्पादन घेऊन त्यापासून उत्पन्न मिळवणारा शेतकरी असं एक सुंदर चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं परंतु जसजसा काळ बदलतो आहे तसतशी शेतीची संकल्पना आता बदलताना दिसते आधुनिक काळातील शेती आणि शेतकरी याच्यापुढे आता अनेक प्रकारच्या समस्या उद्भवलेल्या दिसतात अशा समस्यांमध्ये मग या शेतीसाठी मातीचा व्यवस्थापन असेल पाण्याचं व्यवस्थापन असेल अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन असेल खतांचं व्यवस्थापन असेल त्याचं पशुधन असेल या पशुधनाचं व्यवस्थापन असेल क शेतीसाठी जी कर्जव्यवस्था आहे शासनाची जी कर्जव्यवस्था आहे किंवा पीक विमा योजना आहे अशा प्रकारच्या अनेक शासकीय योजना आहेत किंवा शेतीसाठी लागणारी अवजार आहेत अशा अनेक प्रकारच्या समस्या शेतकऱ्यांसमोर आवासून उभ्या आहेत या सर्व प्रकारच्या समस्यांची उकल एका छताखाली व्हावी आणि त्यासाठीच एक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक प्रकारचं अत्याधुनिक आणि अद्ययावत सुविधांनी तंत्रसुविधांनी सुसज्ज असं एक गावखेती केंद्र निर्माण व्हावं हीच एक संकल्पना आता पुढे येते ही संकल्पना नेमकी काय आहे गाव खेती संकल्पना या संकल्पनेच्या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांना नेमके काय फायदे होणार आहेत हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठीच आजच्या कार्यक्रमात आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे गाव खेती संकल्पना मंडळी गाव खेती संकल्पना नेमकी काय आहे हेच आपल्याला आज सांगणार आहेत अर्जुन तोरवणे सर नमस्कार सर तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत धन्यवाद अर्जुन तोरवणे सर हे स्वतः सेवानिवृत्त इंजिनियर आहेत ते कृषीरत्न या पुरस्कारांनी गौरवले गेलेले असे एक प्रगतिशील शेतकरी आहे शेतीमध्ये त्यांनी अनेक नवीन प्रयोग केलेले आहेत आणि गाव खेती ही गावाच्या विकासासाठीची जी योजना आहे ही योजना त्यांनी केंद्र सरकारकडे सादर केलेली आहे ही संकल्पना नेमकी काय आहे हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं जा आहे तरुणे सर गाव खेती ही संकल्पना काय आहे या विषयासंदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोतच परंतु अगदी सुरुवातीला मी मघाशी प्रस्तावने जसा उल्लेख केला त्याप्रमाणे आजच्या आधुनिक काळातील जो शेतकरी आहे या शेतकऱ्याच्या पुढे अनेक प्रकारच्या समस्या आहेत या समस्या नैसर्गिक आहेत मानवनिर्मित आहेत या समस्या नेमक्या काय आहेत शेतकऱ्यांचा साधारणतः मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित ह्या तीस प्रकारच्या समस्या आहेत बरं या समस्या त्यांच्याच गावात कशा सोडायच्या याची संपूर्ण नियोजन मी एक गाव खेती योजनेमध्ये तयार केले आहे बरं आता ह्या गाव खेती योजना म्हणजे काय तर प्रत्येक गावामध्ये एक गाव खिती केंद्र नावाचे एक कार्यालय तयार करायचे आणि ह्या कार्यालयात हे कार्यालय अत्याधुनिक असणार आहे इंटरनेटपासून तर संपूर्ण सुविधायुक्त हे कार्यालय तयार केलं जाणार आहे आणि ह्या कार्यालयामार्फत ह्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचं नियोजन आहे या कार्यालयाच्या प्र परिचलनासाठी दोन कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निश्चित केलेले आहे आणि हे कृषी अधिकारी डब्ल्यू डब्ल्यू डॉट गावखिती डॉट इन ह्या संकेतस्थळामार्फत या शेतकऱ्यांचे सगळे संपूर्ण प्रश्न सोडवणार आहेत परंतु सर या गावखेती केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्या समस्या सुटणार आहेत त्या कोणकोणत्या आहेत याबद्दल आता आपण सविस्तर बोलणार आहोत आता सुरुवातीला आपण शेतकऱ्यांची कुंडली आहे त्याबद्दल काय सांगाल कोणत्या प्रकारचं काम आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे जर करायचं असेल तर त्या कामाची संपूर्ण माहिती आपल्याकडे आवश्यक असते त्याचप्रमाणे जर शेतकऱ्यांच्या समस्यांचं मूळ जर शोधायचं असेल तर शेतकऱ्यांकडे नेमकं आहे काय त्यांना काय पाहिजे याची संपूर्ण माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे आणि ही माहिती गोळा करण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी शेतकऱ्यांची शेती असेल तर शेत करें शेतकऱ्यांकडे शेत, शेत किती शेती आहे कि त्या कोणत्या प्रकारची आहे त्या सिंचन व्यवस्था काय आहेत त्याच्याकडे आहे काय नेमकं शेतीबद्दल ती संपूर्ण ही या शेती याच्यात असणार कुंडलीमध्ये असणार आहे नंतर शेतकऱ्यांकडे नेमके हत्यार आजारे कोणते आहेत त्यांना कोणते हत्यार औजार दिले पाहिजेत याची संपूर्ण माहिती याच्या हत्यारांमध्ये असणार आहे नंतर पशुधन शेतकऱ्यांकडे कोणते पशुधन आहे ते पशुधन या पशुधनाबरोबरच त्यांना कोणते पशुधन दिले गेले पाहिजे याचे संपूर्ण नियोजन तयार करण्यासाठी हे कुंडली शेतकऱ्यांची कुंडली तयार करण्याचं निश्चित केलेलं आहे तर मला असं सांगा पीक पीक लागवड नियोजन ही देखील एक संकल्पना आहे ती नेमकी काय आहे प्रत्येक हंगामापूर्वी शेतकऱ्याने त्या गाव खेती केंद्रात जाऊन बरं त्याला त्या हंगामामध्ये जो काही पीक पेहरा करायचा आहे किंवा पीक लागवड करायची त्याची माहिती गाव खेती केंद्रात जाऊन ती नोंद करणे कम्पल्सरी केलेलं आहे बरं मग ती नोंद केल्यानंतर शेतकरी त्या त्याच्या शेतात पीक पेरणा करेल किंवा लागवड करेल ती लागवड झाल्यानंतर गाव खेती केंद्रातील कर्मचारी हा त्या शेतावर जाऊन त्या शेताचे मोजमाप करेल त्या मोजमाप केल्यानंतर त्याची नोंद प्रत्यक्ष गाव खेती केंद्रातील वेबसाईटवर ती नोंद करेल आणि हीच नोंद आपोआप सातभार जाणार आहे बरोबर ती ज्यावेळेला आपण ही नोंद तयार करू प्रत्येकाची तर त्याच वेळेला किती उत्पादन येईल आपल्या ह्या त्या पिकाचं त्या गाववाईज ते त्याची माहिती आपोआप गोळा होणार आहे म्हणजे आपल्याला आवश्यक तेवढे जे उत्पादन आहे ते येणार आहे किंवा नाही याची हे तयार होत राहील त्याच वेळेला ही ही माहिती गाव पातळीवरनं तालुका लेवलला जाणार आहे तालुका पातळीला जाईल तालुका पातळीवर तिचं विश्लेषण करून त्या तालुक्यातून कोणत्या पिकांवर किती क्षेत्र आहे आणि किती क्षेत्राची लागवड करावी लागणार आहे याचे हे प्रत्येक तालुक्या पातळीवर राज्य पातळीपर्यंत जाईल ते आणि मग त्याचं पूर्ण नियोजन तयार होऊन आपण जे काही अतिरिक्त माल उत्पादन होणार आहे ते, ते आपल्याला बंद करता येईल पण सर आता मला सांगा की मध्यंतरी बऱ्याच घोषणा दिल्या गेल्या की शेतकऱ्यांच्या अगदी बांधावरती शेतकऱ्यांना जी आवश्यक साधन सामग्री आहे ती पुरवली जाईल परंतु त्या फक्त घोषणाच राहिल्या बरोबर आपली ही जी संकल्पना आहे गावखेती संकल्पना या माध्यमातून ही जी अवजारं किंवा साधन सामग्री आहे ती कशाप्रकारे पुरवली जाणार आहे पाऊस सुरू झाला की शेतकऱ्यांना मोठी चिंता पडते बियाणे औषधे खते कशी विकत घ्यायची कारण त्यांच्याकडे पैसाच उपलब्ध नसतो तर त्यावेळेला त्या शेतक ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत किंवा त्या शेतकऱ्यांची मागणी असेल तर ती मागणी गाव खेती केंद्रात त्याने एक स्लीप राहणार आहे त्या स्लीप ती स्लीप भरून दिली की त्याच्या मागणीप्रमाणे त्याला त्या गा गाव गा। खती केंद्रातच पुरव त्या मालाचा पुरवठा करून मिळेल त्या निविष्ट पुरवल्या जातात त्याच जी काही कृषी निविष्ट आहेत त्या संपूर्ण पुरवठा केल्या जातील आणि त्याची त्या जी पेमेंट आहे किंवा किंमत आहे ती ज्यावेळेला शेतकरी विक विक्री करेल मापाचं आपलं मालाची त्यावेळेला ती वसूल केली जाईल बरोबर म्हणजे गाव खेती केंद्रामार्फत शेतकऱ्यांना आवश्यक गोष्टी या गावातच पुरवल्या जातील सर शासनाची पिकेल ते पिकेल हो ही एक योजना होती परंतु या योजनेची अंमलबजावणी काही झालेली दिसत नाहीये बरोबर आपली ही जी संकल्पना आहे गावकी ती संकल्पना हो। या माध्यमातून मागणी आणि पुरवठा याचं संतुलन कशाप्रकारे राखलं जाणार आहे कसं असतं सर शेतकरी अचानक माल मार्केटमध्ये नेत असतो अचानक माल मार्केटमध्ये आल्यामुळे मालाचे दर कमी होतात दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आता हे नुकसान से, से, शेत शेतकरी सहन करू शकत नाही बरोबर तर त्यासाठी शेतकऱ्याने गाव खेती केंद्रात जायचं आहे गाव खेती केंद्रात त्याला जो काही माल विकायचा आहे तो त्या मालाची माल माल विक्रीची पर्ची त्याला ती भरावी लागणार आहे म्हणजे मी ह्या तारखेला हा माल या गाव खेती केंद्रातून या मार्केटमध्ये घेऊन जाणार आहे बरं ज्या वेळेला म्हणजे त्याच वेळेला एक मोठी प्रक्रिया तिकडे घडणार आहे ती आपण थोडक्यात सांगू शकत नाही तर तो माल त्या मालाची परची जोपर्यंत शेतकऱ्याला मिळत नाही तोपर्यंत त्या तो माल त्या मार्केटमध्ये त्या शेतकऱ्याला ने, नेता येणार नाहीये म्हणजे गावखेती केंद्रामध्ये त्या मालाची नोंद होत नाही हो तोपर्यंत तो, तो विकण्यासाठी होतेच होते त्याच वेळेला तो नेताना माल विक्रीची चिठ्ठी त्या मार्केटमध्ये दाखवा दाखवायची शेतकऱ्याला बर ती जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याला माल त्या शेतकऱ्याचा माल त्या मार्केटमध्ये घेतला जाणार नाही बरोबर अशी ही संकल्पना आहे तो अधिकृत परवाना असे हो अधिकृत एक प्रकारची परवानगीच आहे बाल विक्रीची मग त्याच्यामुळे काय झालं अतिरिक्त जो माल येणार आहे तो माल येणार नाही बरोबर त्यामुळे मालाचं नुकसान होणार नाही नंतर मालाचे भाव पडणार नाहीत आणि शेतकऱ्यांचं म्हणजे शेतकऱ्यांना जो आतापर्यंत तोटा सहन करावा लागतोय तो होणार नाही म्हणजे या योजनेमुळे शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान आहे हो ते टाळता येणं शक्य आहे शक्य आहे सर याच आपल्या संकल्पनेनुसार न्याय न्यायघंटानात ही एक आपली एक संकल्पना पुढे आलेली आहे ही संकल्पना नेमकी काय आहे शेतकरी शेती करतो तर त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागते तर शेतकऱ्यांचं न्याय ह्या अडचणी काही अडचणी सुटत नाही किंवा बांधावरच्या भानगडी असतील किंवा एखादा एखादा शेतकरी आपला अधिकारी काही न्याय देत नसेल तर ह्या ह्यासाठी शेतकरी न्यायालयाची मागणी होत आहे हे शेतकरी न्यायालय म्हणजेच आपलं तयार होणार आहे तर ही आ, ही संकल्पना राजपूत राजाच्या न्याय घंटानाद या याच्यावरनं तयार केलेली आहे बर म्हणजे कुठल्याही शेतकरी जर समस्या घेऊन आला हो त्याची नोंद केली हो तर त्या समस्येचं निराकरण करता येणं शक्य आहे तांत्रिक पद्धतीने मांडणी केलेली आहे ती शेतकऱ्याला कुठली अडचण आहे किंवा काय न्याय पाहिजे त्याची संपूर्ण माहिती ती वेबसाईटवर भरली ती आपोआप ती तालुका प्लेसला जाणार तालुका प्लेस प्लेसचे अधिकारी ती संपूर्ण माहितीचे विश्लेषण ज्याच्या संबंधित असेल तो ती समस्या सोडतील त्यांच्याकडनं जर झालं नाही तर काही दिवसांतर ती समस्या आपोआप जिल्हा पातळीवर जाईल जिल्हा पातळीवर ती राज्य पातळीपर्यंत जाऊ शकते आणि त्याला त्या कालमर्यादेत त्याची ती समस्या सुटणार म्हणजे सुटणार आता हे एक प्रकारचं न्यायालयच तयार होणार आहे त्यांचं आपण आपल्या गावखेती संकल्पनेमध्ये हवामान नावाची संकल्पना आणलेली आहे ही संकल्पना नेमकी काय आहे आज निसर्गाच्या प्रकोपमुळे अनेक प्रकारचे संकट शेतकऱ्यांना येत आहेत बर इतर देशांमध्ये जसे अमेरिका चीन या देशांमध्ये प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणी केलेली आहे या हवामान केंद्रांमुळे शेतकऱ्यांना हवामान आधारित शेती करता येते परंतु आपला भारतातला शेतकरी हवामान आधारित शेती करत नाही कारण गाव पातळीवर हवामान विषयक माहितीच दिली जात नाही बरोबर मी त्यासाठी हवामाल हे नावाचे संकेतस्थळ तयार करत त्याच्यामध्ये संपूर्ण प्रकारची हवामान विषयक माहिती दिली जाणार आहे पण मग ही हवामान संकल्पना आहे हो। ती शेतकऱ्यांसाठी कशी काय उपयुक्त उप, ठरणार आहे गाव किती योजना गाव खेती केंद्र संकल्पनेत प्रत्येक गावामध्ये हवामान केंद्र उभं करायचं आहे आणि या हवामान केंद्राच्या माध्यमातून हवामान विषयक संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल म्हणजे जा शेतकरी हे हवामान विषयक जागृती होऊन हवामान आधारित शेती करतील त्यामुळे अतिवृष्टी किंवा जे काही अवकाळी अवकाळी पाऊस असेल यांच्यावरच याच वेळेला डिझास्टर मॅनेजमेंटसाठी सुद्धा ही हवामान विषयक माहिती मिळेल आपल्याला आणि मग हवामान विषयक माहिती मिळाल्यामुळे हवामान आधारित शेती होईल पण गावकेती च्या माध्यमातून अंदाज वर्तवले जाणार आहेत हो, ते अचूक असतील का हो, असतील का साधारणतः दर दहा किलोमीटर अंतरावर हवामानात हवामानात बदल असतो बर प्रत्येक याचा अर्थ प्रत्येक गावाचं हवामान वेगवेगळं आहे हे हवामान वेगवेगळं असल्यामुळे आपल्याला हवामानाचा अंदाज अचूक मिळण्यासाठी गाव खेती केंद्राची केंद्रामध्ये जी काही हवामान केंद्र तयार केलं जाणार आहे त्याच्यामुळे अगदी मुद्देसुद्धा माहिती आपल्याला मिळेल सर शेतीसाठी बी बियाणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यातही देशी प्रकारचं जे वाण आहे त्या वानाकडे शेतकऱ्यांचं जास्त आकर्षण असतं तर अशा प्रकारे बियाणांची जी पतपेढी आहे त्यासाठी आपली काय संकल्पना आहे बीज माता पोपरेबाई यांनी जी संकल्पना मांडली त्याच आधारावर ही बीज पतपेढी तयार करण्याचं काम नियोजन नियोजित केलेलं आहे ती कशी असणार आहे पण गाव आपल्या स्थानिक स्तरावर जे काही उपलब्ध बियाणे आहेत त्या बियाण्यांनाच प्राधान्य देऊन त्याच्यातले चांगले निवडून गाव पातळीवर त्यांची बियाणे पतपडी तयार करायची ते बियाणे अशी द्यायचे बँक असते शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचं जे वाण आहे त्या बियाण्यांचं त्याचा पुरवठा केला जाणार आहे सर माझी शेती माझी बँक किंवा माझी शेती माझी पिकं ही एक संकल्पना आहे माझी पिकं ही संकल्पना काय आहे सर शेतकऱ्यांना कुठलेही पीक जर घ्यायचं असेल तर त्यांना दर कोणते बियाणे वापरायचे कोणती औषधं फवारायचे किंवा कलम कसे करायचे वगैरे हे संपूर्ण माहिती कोणाला तरी विचारावं लागते किंवा एक शेतकरी जे करत असतो ते पाहून पाहून दुसऱ्या शेती करत असतो तर ह्या माझ्या संकल्पनेनुसार प्र भारतामध्ये जे दोनशे चो चोवीस चो प्रकारची पिकं आहेत या सगळ्यांचे अगदी मुद्देसूद व्हिडिओ बनवायचे आणि ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यायचे म्हणजे जेणेकरून त्यांच्या अडचणी आपोआप आप दूर होतील अशी ही संकल्पना आहे बरं शेतीच्या जोडीने शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पशुधन असतं गायी असतात मशी असतात किंवा शेळ्या असतात हे जे शेतकऱ्यांचं पशुधन आहे या पशुधन संकल्पनेवर आधारित देखील आपली एक संकल्पना आहे ती नेमकी काय आहे सर आज नेमके आपल्या प्रत्येक गावामध्ये किती पशुधन आहे किंवा शेतकऱ्यांना कोणते पशुधन दिले गेले पाहिजे आपल्या भारताच्या शेती शेतीबरोबरच पशुधन हे अतिशय महत्त्वाचे आहे ह्या पशुधनाची आपल्याकडे किती आहेत आणि शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे याची संपूर्ण माहिती या पशुधनात येणार आहे त्याचबरोबर ह्या पशुधनाला एक टॅक्स सिस्टीम तयार केलेली मी बरं त्या टॅक्स सिस्टीममुळे चोरी गेलेले जे पशुधन आहे ते कुठल्या दे गावातले आहे कुठल्या राज्यातले आहे हे संपूर्ण सापडल्यामुळे हे आपल्याला याच्यातून चोरी आपल्याला चोरी थांबवता येईल येईल बरं पण या पशुंपासून आपल्याला मोठ्या प्रमाणात शेणखत मिळत असतो या शेणखताचं नियोजन किंवा विनियोग कशा प्रकारे ते साड़ी 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 साड़ी। बर दोन गायी जर असल्या ना तरी सेंद्रिय शेती आपण चांगल्या प्रकारे करू शकतो पण जमीन आणि पाण्याची आरोग्य पत्रिका ही देखील संकल्पना पुढे येते शासनाने त्या संदर्भात प्रत्येकाला जमीन आरोग्य पत्रिका ही संकल्पना पुढे आणलेली आहे आपली संकल्पना नेमकी काय आहे आज जमीन जमिनीचे माती पाणी परीक्षण जर करायचं असेल तर जिल्हा पातळीवर जावं लागतं आणि त्या ठिकाणी आपल्याला माती पाणी पत्रिका मिळते बर जिल्हा पातळीवरील आपल्या जिल्हा माहिती जिल्हा माहिती अधिकारी जे आहेत ते फक्त पत्रिका देऊन मोकळे होतात परंतु गाव खेती केंद्रामध्ये माती पाणी तपासण्याचे एक कीट आणण्याचे प्रस्तावित केलेले आहे आणि ह्या किट मार्फत म्हणजे गाव किती केंद्र तयार करायची आणि त्याच्यामार्फत त्या शेतकऱ्यांचे माती पाणी परीक्षण दर वर्षांनी करून सर अलीकडच्या काळामध्ये सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार होतोय म्हणजे शेती ही जी आहे हल्लीची शेती म्हणजे काही दशकांपूर्व अलीकडची शेती।, oh. शेती, oh. शेती ही आता विषयुक्त शेती बनलेली आहे या शेतातून जे उत्पादन मिळत आहे ते सगळं विषारी उत्पादन आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचत आहे तर त्यामुळे सेंद्रिय शेती ही संकल्पना पुढे येते आपली नेमकी संकल्पना काय सर सेंद्रिय शेती ही गावामध्ये होते परंतु त्याचं प्रमाणीकरण हे महानगरात होतं बरं सेंद्रिय शेती कशी करावी किंवा सेंद्रिय शेती करतानाच्या ज्या अडचणी आहेत या अडचणी सोडवण्यासाठी कुठलीही यंत्रणाच नाहीये त्यामुळे माझ्यासारखा लहानचा शेतकरी सुद्धा सेंद्रिय शेतीपासून लांब जात आहे तर ह्या सेंद्रिय शेतीचे संपूर्ण नुसके किंवा पद्धती या किती डॉट इन याच्यावर ते दिले जाणार आहे त्यामुळे सेंद्रिय शेती करणं सहज सोपे होणार आहे बरं सर पीक उत्पादन खर्च लेखा हो। हा देखील एक महत्वाचा भाग आहे आपल्या या गावकिती संकल्पनेत तो नेमका काय आहे आज शेतकरी मार्केटमध्ये माल विकण्यासाठी जात नाही तर तो शेतक व्यापाऱ्यांना किंवा शासनाला देण्यासाठी जातो तर काय झालं याला कारण असं आहे की शेतकरी हा त्याच्या उत्पादन खर्च लिहितच नाही शेतकरी उत्पादन खर्च लिहित नसल्यामुळे काय भावाने तो माल विकावा हे शेतकऱ्यांना कळत नाही मग खर्च न लिहिल्यामुळे कोणत्या भावाने तो माल विकायचा हे माहीत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे हे नुकसान टाळण्यासाठी हा लेखा लिहायचा आहे मग तो लेखा प्रत्यक्षात शेतकऱ्याने कशा प्रकारे शेतकरीने लिहिणार दर आठवड्याला शेतकऱ्याने त्या गाव खेती केंद्रात यायचं आणि त्याने प्रत्येक बाबीवर ज्या ज्या बाबीवर जो खर्च केला आहे तो खर्च त्याने सांगायचा आहे आणि गाव खेती केंद्रातील कर्मचारी हा तो लेख्या त्या लेखामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा त्याची नोंद करेल आणि ती नोंद वरन शेत एखादं पीक काढताना किती खर्च झाला आहे ते त्याची माहिती मिळेल आणि मग तो ती खर्च माहिती असल्यानंतर उत्पा ज्या वेळेला शेतकरी विकेल ना तर हा आपला एवढा खर्च झालेला आहे तर काय भावाने विकला गेला पाहिजे त्याची कल्पना आल्यामुळे शेतकरी कमी भावात माल विकणार नाही बरं म्हणजे शेतकऱ्याचा फायदा होईल शेतीसाठी लागणारं भांडवल आणि हो, त्याला मिळणार अतिरिक्त नफा याचं नियोजन करण्यासाठीच हा लेखा आहे काय व्हायचं शासनाला पण शेतकऱ्यांना काय भावाने माल शेतकऱ्यांचा माल काय भावाने कमीत कमी विकला गेला पाहिजे आधारभूत किंमत काय दिली पाहिजे याचं पण नियोजन याच्यामुळे तयार होणार आहे नक्कीच म्हणजे हमीभावाच्या संदर्भात देखील शेतकरी हा शून्य बदल सर आपल्याकडे अनेक प्रकारचा जो शेतमाल आहे त्या शेतमालाची मोठ्या प्रमाणात आयात आपल्याला करावी लागते ही आयात जर थांबवायची असेल तर आपल्याला पिकांचं नियोजन योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे ते नेमकं कशा प्रकारे करावं आप आता अगोदर मी ज्या पद्धतीने सांगितलं ना त्याच पद्धतीचं हे आहे तर शेतकऱ्याने पीक लावायच्या आधी गाव खेती केंद्रात येऊन त्याची नोंदणी करायची शेतकऱ्याला जो जो पीक पेरा किंवा लागवड करायची त्याची नोंदणी केल्यानंतर तो प्रत्यक्ष ती शेतीमध्ये पेर लागवड करेल किंवा ला, पेरणी करेल त्याच ते वेळेला त्याची पेरणी झाल्यानंतर त्याने गाव खेती केंद्रात येऊन सांगायचं आहे की माझी पेरणी लागवड झालेली आहे मग पण साधारणतः पंधरा दिवसानंतर गाव खेती केंद्रातला कर्मचारी त्या शेतीचे फोटो घेईल प्रत्यक्ष मोजमाप करेल आणि मग त्याची नोंद गाव त्या वेबसाईटवर परत करेल सर आपण गाव खेती संकल्पना आधुनिक शेतीसाठी मांडलेली आहे बरोबर या शेतीसाठीचा जो संरचना आहे किंवा रचना आहे आराखडा आहे हा आपण केंद्र सरकारकडे गाव खेतीच्या माध्यमातून सादर केलेला आहे ही संरचना किंवा ही संकल्पना नेमकी कशा प्रकारची आहे प्रत्येक गावामध्ये एक गाव खेती केंद्र तयार करायचं आहे या गाव खेती केंद्रामध्ये हे अत्याधुनिक असणार आहे आणि ह्या गाव खेती केंद्रामध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट गाव खेती डॉट इन ही वेबसाईट तयार करून त्याच्यामध्ये तीस प्रकारच्या ज्या शेतकऱ्याच्या समस्या आहेत या समस्या सोडवण्याचे नियोजन केले आहे याच्यात पूर्ण पीक तर शेतकऱ्याच्या हातात पैसे पडस्तर या प्रत्येक गोष्टीचा अगदी मायक्रो पद्धतीने नियोजन केलेलं आहे बरं हा आराखडा आपण आता केंद्र सरकारकडे सादर केलेला आहे हो। याला मान्यता मिळालेली आहे नाही सर त्याच्यावर विचारविर्णय चालू आहे आता बर बरं सध्या तुम्ही आता कोणत्या कार्य हाती घेतलेला आहे भारतातील पहिले गाव केंद्र मी माझ्या गावात तयार करायचं सुरू केलेलं आहे त्यात एक स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी केलेली आहे अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणायचं चाललं आहे नंतर गावखिडी गावखेती कृषी वाचनालय तयार करायचं चाललं आहे नंतर बियाण बियाणे पिढी तयार करायचं एक नियोजित आहे याचबरोबर गाव ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट तयार करायचं काम गाव खेती डॉट इन ही वेबसाईट तयार करायचं काम संकेतस्थळ आहे हो तेच तयार करायचं चालू आहे या शेतकऱ्यांना या गाव खेती संकल्पनेचा नेमका कशा प्रकारे फायदा होणार आहे आपण काय संदेश द्याल या गाव खेती योजनेमुळे भारत भारतातील प्रत्येक शेतकऱ्याच्या संपूर्ण प्रकारच्या समस्या सुटण्याचा हा एक मार्ग आहे या सध्या मी भारतातील पहिले गाव खेती केंद्र माझ्या गावात तयार करतो आहे ज्यात स्वयंचलित हवामान केंद्र कृषी मशिनरी पत पतपेढी आधुनिक यंत्रसामुग्री पतपेढी कृषी वाचनालय बियाणे पेढी यासारखे उपक्रम हाती घेतलेले आहे आणि यामुळे भारताच्या भारताच्या पूर्ण शेतीचं हे नियोजन आहे या या गाव खेती योजनेमुळे गावातील शेतकऱ्यांचे बावीस प्रकारचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचे तीस प्रकारचे प्रश्न या योजनेमुळे सुटणार आहेत नक्कीच प्रत्येक गावात जर अशा प्रकारे गावकेती ही संकल्पना अस्तित्वात आली तर आजचा शेतकरी आणि पर्यायाने शेतक शेती समृद्ध होणार आहे सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर आणि सखोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद